खूब मस्त है. सो हे दोन नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल कर प्रणव या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आलो आहे लेण्याद्रीला. लेण्याद्री टू हटकेश्वर असा एक रिच ट्रेक आहे, मस्त ट्रेक आहे. आणि अजून एक अट्रॅक्शन म्हणजे हटकेश्वरचं मंदिर आणि एक नॅचरल ब्रिज आहे, तोही खूप मस्त आहे. सो हे दोन मेन अट्रॅक्शनसाठी हा ट्रेक केला जातो आणि त्यासोबतच लेण्याद्रीचं दर्शनही होतं. सो जनरली लोक हटकेश्वर टू लेण्याद्री करतात, पण आमच्याकडे व्हेकल होती, सो आम्ही लेण्याद्री टू हटकेश्वर करतो आहे. आणि आत्ताच आम्ही नुकतंच लेण्याद्रीचं दर्शन घेतलं आणि तिथून एक आडवाट जाते बाजूला, तिथून हटकेश्वरचा रूट आहे. सो बघूया किती वेळ लागतो आणि काय काय मजा येते. तुम्ही बघू शकता हे लेण्याद्री गाव आहे, ह्याच्यामागे लेण्याद्रीच्या लेण्या आहेत, मंदिरसुद्धा आहे. आणि मग या रूटने तुम्हाला यायचं आहे. वाजले दुपारचे 1:20. आम्ही साधारण 1:15 खालून सुरू केलेलं, 1 लेण्याद्रीला पोचलो, दर्शन घेतलं आणि तिथून आता लेण्याद्रीच्या वर आलेलो आहे. आमच्याबरोबर खाली लेण्या आहेत. सो उशिरा आम्ही चालू केले. सो बघूया आम्ही वेळेत हटकेश्वरला पोचतो की नाही. लेण्याद्रीच्या ज्या लेण्या आहेत त्याच्यावर अजून एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या माथ्याला एक शिवमंदिर आहे. हा तो डोंगर आहे, ह्याच्यावरती शिवमंदिर आहे. सो तिथे जायचं की नाही मी आता डिस्कस करतो, गेलोच तर नक्की दाखवतो. नंतरही तिथे कोण जात नाही, सो रूटही माहिती नाही आहे. बघूया रूट दिसतो का आणि मग सांगतो तुम्हाला. आमचा आजचा प्लॅन आहे लेण्याद्री टू हटकेश्वर. हटकेश्वरला कॅम्पिंग होईल आणि मग उद्या हटकेश्वर टू कोयवाडी असा आमचा प्लॅन आहे. हे बघा इथून उधर जाके उसके ऊपर चढ़ा. आणि हे जे क्लाउड्स दिसत आहेत, संध्याकाळी वेदर प्रोटेक्शन आहे पावसाचा. सो आत्ता तरी चिन्ह दिसत आहेत की एखाद्यास पाऊस येईल. सो आम्ही त्या तयारीने पण आलो आहे, बघूया पाऊस होतो की नाही. हे जर तुम्ही लेण्याद्रीवरून आलात हटकेश्वरला जाण्यासाठी, आधी सर्वात आधी लेण्याद्रीच्या साईडून जो मी रस्ता दाखवला तिथून डोंगर चढा, त्यानंतर तुम्हाला इथे ॲरोज दिसते. सो त्याने तुमचं रूट कन्फर्म होईल आणि मग तुम्ही पुढे जायला मोकळे. परत एकदा दाखवतो, बरोबर समोर लेण्याद्री गाव आहे, त्याच्या बरोबर वर त्याच्या खाली गणपतीचं मंदिर आहे. आणि मग तुम्हाला असं फिरून या डोंगरावर यायचं आहे, इथे आलात की परत असे. आणि हा डोंगर चढायचा आहे, तिथून मग आय थिंक तो वरती पठार आहे, त्या पठारावरून सरळ चालत जायचं. सो आम्ही वॉटर ब्रेक घेतलेला आणि त्यानंतर बॅगा खाली ठेवल्या आहेत आणि वरती जे शिवमंदिर आहे जे मी तुम्हाला सांगितलं, सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही तिथे जाणार आहोत. आमच्यापैकी एक आशू त्याची येण्याची इच्छा नाही आहे, सो तो बॅगांकडे लक्ष दे आणि आम्ही पटकन ऑसॉबली 10-15 वरती जाऊन येऊ.
मंदिराचा शेवटचा पायस भलताच स्टीप आहे. हा बघा एकदम खडी चढाई आहे. सो अशा प्रकारे आम्ही बरोबर 16 मिनिटाला मंदिरापाशी पोचलोय. हा ॲक्च्युली हे मंदिर ॲक्च्युली लेण्यात येतो हटकेश्वर या रूटवर नाही आहे. आम्ही तुम्हाला वर चढावं लागतं. सो टाईम असेल तर तुम्ही करू शकता. आम्हाला वाटतं आहे की आमच्याकडे टाईम आहे. सो आम्ही आलो आहे वरती. तसंही जनरली कोणी येत नाही. सो म्हटलं बघून येऊया. सो हे मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. जास्त कोणी इथं येत नसावं. एकदम मस्त वाटतं आहे, शांत आहे, हवा येते आहे, सूर्य आहे, ढग आहेत. अजून काय हो. सो ॲक्च्युली इथून उतरायला जागा आहे. बघा इथून असा रिजोत तिथे उतरायलाही जागा असावीच आहेच नक्की दिसतंय. सो तरी तुम्ही इथून वरतून येताना बॅगा आणल्या तरी काही हरकत नाही, तुम्ही इथून उतरू शकता. आता आम्ही असं झालं की आम्ही बॅगा तिकडे ठेवल्यात, त्यामुळे आम्हाला परत मागे जावं लागेल. सो फ्लॅट वॉकला आम्ही सुरू केलेलं आहे. साधारण 10 मिनिटं झालीत. आणि जिथून मी तुम्हाला बोललो की शिवमंदिरावरून समोर उतरू शकता तो पॉईंट आलेला आहे. हा बघा इथे तुम्ही उतरू शकला असता. हा असाच वरती सरळ रस्ता जातो. लस्सी नाही, ताक आहे. मला वाटलं लस्सी असेल पण ताक आहे. ताक आणि द्राक्ष. समोर अप्रतिम व्ह्यू. आता मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की या एरियामध्ये लेपर्ड्स आहेत. आय गेस लेपर्डनेच मारलं असं ज्या प्रकारे दिसतंय. एक गावकरी दिसतात, त्यांना विचारून पाहूया. बैलाला कोणी खाल्लं? वाघाने खाल्लं. वाघाने? वाघाने ना. वाघ की बिबट्या? बिबट्या. बिबट्या दिवसा जवळा दिवसा खाल्ला असेल की रात्री? नाही रात्री खाल्ली. रात्री जेवढं वरच होतो ना ते. हा ऐकलं तुम्ही. सो या रेंजमध्ये बिबट्या आहेत कन्फर्म होतं. आणि त्यामुळे रात्रीचे ट्रेक्स अवॉइडच करावे. रादर छोटा ग्रुप असेल तर नक्कीच अवॉइड करावा. मिनिमम 6 अबाव असतील तर ट्रेक करावा. माणसांवर अटॅक करत नाहीत बिबट्या, बट स्टील रिस्क का घ्यावी. आम्ही मग अशी चर्चा करत होतो की जिथे आम्ही ताक ब्रेक घेतला आणि जिथे ताक पेलो तो एरिया कॅम्पिंगसाठी मस्त वाढत होता. पण आता त्या बैलाला बघून डेफिनेटली दॅट इज नॉट अ गुड प्लेस टू कॅम्प. हे बिबट्या असतात का इथे? कुठे? वरती नाही ना? वरती पण देवा देवाकडे नाही ना. आम्ही तिथेच राहू मोस्टली आज. गाडी कुठं लावली? गाडी लेण्यात येऊला आम्ही आलो. आम्ही बसने आता कोलेवाडीला उतरून जाऊ. उद्याला जेवण खावण करायचं. चला पाऊस पडला का? आमच्याकडे नाही एवढा पडला, हलका पडला. मुंबई डोंबिवली
चला सो फाइनली आम्ही आता जवळजवळ 1 तास 20 मिनिटांनंतर हटकेश्वरच्या बेसला पोचलोय आणि इथून आता खडी चढाई असणार आहे. आणि व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे. सनसेट. कसलं मंदिर आहे ताई हे काय आहे? वागोबा. वाटलंच वाटलंच. ठीक आहे. असं तुम्ही आता बघितलं एका दगडावर वाघाचं चित्र काढून त्याला शेंदूर फासलेलं आहे. सो डेफिनेटली इकडची लोकल लोकं वाघोबाला पूजत असणार आणि दॅट अगेन मीन्स की इथे बिबट्याचा वावर आहे, चांगलाच वावर आहे. फुटप्रिंट्स पण तुम्ही बघितलेच. हो सो आम्ही तिथून आलेलो आहे. ह्याच्या मागे लेण्याद्री आहे. मग तिथून चढलो, पूर्ण रिज वॉक केला आणि मग असंच क्रॉस करून इथून सरळ आता वरती चढायचं आहे. कॅम्प स्टे, नाईट स्टे इथे. सो जास्त काय लॉंग रूट नाही आहे. इनफॅक्ट जर तुम्ही सकाळी सकाळी लेण्याद्रीपासून सुरू केलं ना, तुम्ही एका दिवसात पण संपवू शकतात, प्रोव्हाइडेड तुम्हाला कोळेवाडीवरून परत जायला ट्रान्सपोर्ट आहे. सो तसं जर असेल तर हा वन डे हाईक पण आहे. सो आम्ही हटकेश्वरची चढाई सुरू केली आहे. डेफिनेटली स्टीप हाईक असणारी आणि दिसतोच आहे. आता जो आमचा शेवटचा चढाईचा पट्टा होता त्याच्या मिड पॉईंटला आम्ही येऊन थांबलो आहे. बरोबर सूर्य बाहेर आला आहे त्यामुळे एकदम मस्त सोनेरी चादर ओढल्यासारखा डोंगर झाला आहे. छान वाटतं आहे. फक्त हवा पाहिजे आता, थोडी हवा नाही आहे म्हणून खूप घाम येतो. सो क्विक अपडेट, आम्ही ऑलमोस्ट म्हाताऱ्या पोचलेलो आहे. 5:40 वाजलेत. अजून मॅक्झिमम 10 ते 15 मिनिटात मंदिरापाशी पोचू. पण पाणी हे मंदिरापासून परत 10 मिनिटावर आहे. सो मंदिराच्या आसपासच कॅम्प करू, बॅगा टाकू. 2 जणं पाणी घेऊन येतील, 2 जणं टेंट लावतील. मजा येते पण वारा नाही आहे. सो हे येते. सो समोर माझ्या पाण्याचा टाक आहे. बरोबर जो नॅचरल ब्रिज आहे ना त्याच्या जवळच आहे. मंदिराचं जवळचं पाणी पावसाळ्यातच बरं, त्यानंतर इकडचं पाणी जास्त चांगलं आहे. मंदिराजवळ खूप ओलं आहे. आय थिंक सूर्यप्रकाश तिथेच पडलाच नाही त्यामुळे काहीच सुकलेलं नाही आहे. त्यामुळे टेंट लावले असते तर सगळं माकलं असतं टेंट आणि थोडं कंजस्टेड पण होतं. हे जरा ओपन आहे, मोस्ट प्रॉब्ली सनराईज पण चांगला बघायला मिळेल. सो इथे कॅम्प करू. एका ठिकाणी मस्त टेंटिंग चालू आहे.